अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोंडापूर येथे अवैध धंद्यावाल्यांनी उच्चांक मांडला असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। या अवैध धंद्याच्या विरोधात 27 जानेवारी रोजी ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव सुद्धा पारित करण्यात आला होता। तरी देखील पोलिसांकडून या अवैध धंद्यावाल्यांना आवर घातला जात नसल्यामुळे तोंडापूर ग्रामस्थांनी जामनेर तहसील कार्यालयाचे तहसीलदारांना हे सर्व अवैध धंदे त्वरित बंद करण्याबाबतचे निवेदन दिले व हे अवैध धंदे लवकरात लवकर बंद न झाल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा देखील इशारा त्यांनी या प्रसंगी दिला। आमचं निवेदन हे दारूबंदीचं असून आमच्या गावामध्ये रोज रात्री
लाकूडतोड वाढूचे धंदे ऐवत्यपणे चालू असतात. त्या धंद्याचा आम्ही बंद होण्यासाठी निवेदन द्यायला तसेच आम्ही प्रशासनाला एक सूचना देखील केलेली आहे की 8 दिवसाच्या आज जर कधी हे सर्व ऐवत्य धंदे तोंडापूर गावाचे बंद नाही झाले तरी तीव्र स्वरूपाचे आंदोलन झेंडत येईल व या आंदोलनाला संपूर्णपणे जिम्मेदार हे प्रशासन असेल. या ठिकाणी नागरिक यांनी राज्य सरकार यांना दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की जर आमच्या गावाचे आवाजचे धंदे जर बंद झाले नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडणार आहोत आणि याला पुरेपूर जे जबाबदारी असेल ते प्रशासनाची असेल. यांनी रमण रोशन पाटील सह मी शेख सुपियान JBN महाराष्ट्र न्यूज जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.